प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांश अडथळे दूर झाले आहेत, त्यामुळे सिडकोने आता विमानतळापूर्वक विकास कामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तर विमानतळाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच काडी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी भूमिगत करणे ही कामे करण्यात येणार आहेत. 700 कोटी रुपये खर्चाच्या या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, गाडी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडी विमानतळाच्या धावपट्टी मार्गात अडथळा ठरत आहे. या कामासाठी 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच गाडी नदीचे पात्र बदलणे आवश्यक आहे. तसेच जमिनीचे सपाटीकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या विमानतळावरून 2019 मध्ये टेक ऑफ करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.